मीनिंग ऑफ एनी टर्म किंवा लॉज, गॅस लॉज, तीन लॉज असतात, चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ अँड गे लुझॅक्स लॉ. त्याचे ग्राफ्स आपण जे ड्रॉ केले सगळे समजले आहेत का व्यवस्थित? येस, हो सर. ओके, फाईन. सी, आपण आता नेक्स्ट जो पॉइंट चालू करणार आहे दॅट इज कॅलरीमेट्री. याच्यात खूप सारे सब टॉपिक्स येणार आहेत. आजचा हेडिंग जो आहे तो तुम्हाला काय द्यायचा आहे, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज. त्यामध्ये दोन आहेत, एक आहे पहिला जो आहे त्यातला तो लिक्विड आणि गॅस साठी, लिक्विड आणि सॉलिड साठी आहे, आणि दुसरा जो आहे तो गॅसेस साठी आहे. आपण दोन्ही बघणार आहे आज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज काय असतात सॉलिड लिक्विड साठी आणि नंतर गॅस साठी. ठीक आहे, चलो राईट डाऊन कॅलरीमेट्री मेन हेडिंग, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज त्यानंतरचं हेडिंग, आणि त्यानंतर लिहून घ्या स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी फॉर solids and liquids. Specific heat capacities for solids and liquids. Done. See. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीज फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स मध्ये तुम्हाला 10th, 9th, 8th कुठेतरी स्पेसिफिक हीटचा कॉन्सेप्ट झाला आहे, तुम्ही तो रिकॉल करू शकता का? जर तसं करता आला तर खूप बेटर राहील. कोणाला माहिती आहे बाय चान्स स्पेसिफिक हीट म्हणजे काय असतं? हीट म्हणजे माहिती आहे, हीट एनर्जी आहे. मग स्पेसिफिक हीट म्हणजे नेमकी तेवढी हीट म्हणजे काय? स्पेसिफिक पर्टिक्युलर हीट म्हणजे काय? तुम्हाला माहिती आहे का? विचारतो का तुम्हाला? नसेल माहिती तर ऍब्सोल्युटली फाईन, सांगा नाही माहिती. एका सबस्टन्स मध्ये ऍब्सॉर्ब होणारी एक म्हणजे व्हॅल्यू, फिक्स व्हॅल्यू हीटची, स्पेसिफिक हीटची. हा, कशासाठी ऍब्सॉर्ब होणारी फिक्स व्हॅल्यू? हीट साठी. ओके, नाही ओम तसं पण नाही डेफिनेशन. बघा, स्पेसिफिक हीट म्हणजे पर्टिक्युलर हीट, एक सर्टन अमाउंट ऑफ हीट. स्पेसिफिक हीटचा अर्थ काय असतो? एक फिक्स्ड हीट आहे ती, पर्टिक्युलर अमाउंट ऑफ हीट आहे. बट कशासाठी ती लागते पर्टिक्युलर हीट ते समजून घ्या. जवळपास आहे असंच डेफिनेशन. स्पेसिफिक हीट किंवा स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ सॉलिड्स अँड लिक्विड, पहिली गोष्ट आपण सेपरेटली आणि लिक्विड आणि गॅसेस सेपरेटली का स्टडी करतोय ते मी तुम्हाला सांगेनच, बट त्याच्या मीनिंग ते समजून घेऊ. स्पेसिफिक हीटचं काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ स्पेसिफिक हीट? स्पेसिफिक हीटचा मीनिंग असा आहे, समजा मी एक्झाम्पल देतो, वॉटर आहे ना, वॉटर हे लिक्विड आहे का सॉलिड आहे? लिक्विड. लिक्विड आहे. तर वॉटरची स्पेसिफिक हीट आहे 4200 जूल पर केजी डिग्री सेल्सिअस. याचा मीनिंग असा होतो, जर तुम्हाला कधी कोणी याच्या पुढे स्पेसिफिक हीट ची व्हॅल्यू दिली असेल तर त्याचा लिटरल मीनिंग असा होतो. त्याचा अर्थ समजून कसा घ्यायचा, की जर आपण 1 किलो पाणी घेतलं, 1 किलो पाणी म्हणजे काय असतं? 1 किलो पाणी म्हणजे एक बिसलेरी पाणी, एक बिसलेरीची बॉटल 1 लिटरची. 1 लिटर इज 1 केजी पाण्यासाठी बेस्ट, एकदम 1 केजी म्हणजे 1 लिटर. सो जर तुम्ही 1 केजी पाणी, 1 लिटरची बिसलेरी बॉटल घेतली याच्यामध्ये भांड्यात वेसेलमध्ये, आणि जर त्याचा टेम्परेचर सध्या बिसलेरीच्या बॉटलचं टेम्परेचर सध्या 20 डिग्री सेल्सिअस असेल, जर मला तर फक्त 1 डिग्रीनी वाढवायचं असेल ना, फक्त 1 डिग्रीनी, 1 लिटर पाण्याला 1 डिग्रीनी टेम्परेचर वाढवायचं असेल तर मला त्याला गरम करावं लागेल, किती हीट द्यावी लागते? दॅट हीट इज कॉल्ड अ स्पेसिफिक हीट. 4200 द्यावी लागते पाण्यासाठी. मे बी मी ऑइल घेतलं किंवा पॅराफिन घेतलं तर पॅराफिन साठी वेगळी व्हॅल्यू असेल. समजा मी रॅन्डमली देऊन टाकतो तर पॅराफिन साठी ही व्हॅल्यू आहे. समजा जर मी 1 केजी पॅराफिन 1 डिग्री सेल्सिअसने गरम करायचं असेल तर किती हीट द्यावी लागेल? एवढी. म्हणून याला स्पेसिफिक हीट म्हणतो. स्पेसिफिक हीट म्हणजे पर्टिक्युलर हीट. 1 किलोला 1 डिग्रीनी वाढवायला किती हीट लागते त्याला म्हणतात स्पेसिफिक हीट त्या सबस्टन्सची.
कॉपर साठी वेगळी असेल, मे बी 700 असेल फक्त. जस्ट इन्फॉर्मेशन म्हणून सांगतो, वॉटरची सगळ्यात हायेस्ट आहे, वॉटरच्या वरती खूप कमी लोक आहेत, वॉटरची सगळ्यात जास्त आहे. वॉटरला हीट करणं खूप डिफिकल्ट आहे. 1 किलो वॉटरला 1 डिग्रीने हीट करायला 4200 कॅलरी जूल लागते. पॅरेफिनला कमी लागते, कॉपरला अजून कमी लागते. कॉपर पटकन गरम होऊन जातो, थोडी हीट द्या गरम झाला. सर पॅरेफिन काय असत? पॅरेफिन वॅक्स, अल्केन. केमिस्ट्री झाला असेल ना तुम्हाला पॅरेफिन ऑइल, पॅरेफिन वॅक्स? ठीक आहे, नो प्रॉब्लेम, काही नाही. एक सबस्टेन्स येतो एक प्रकारचं. समजतंय का रे व्हॉट इज मिनिंग ऑफ स्पेसिफिक हीट? एकच मिनिट द्या मला, तुम्ही तो आपण त्या गोष्टी थोड्याशा डायजेस्ट करा. ते नंबर जे काय दिलेत मी त्याचा अर्थ काय समजून घ्या. 1 मिनिटात आलो मी. ठीक आहे, सो स्पेसिफिक हीट चा मीनिंग समजतोय का? व्हॉट इज मीनिंग ऑफ स्पेसिफिक हीट? येस गाईज, व्हॉट इज मीनिंग ऑफ स्पेसिफिक हीट हे तुम्हाला समजतंय का? येस येस. सपोज इफ आय से स्पेसिफिक हीट ऑफ एनी एक्स मटेरियल इज 300 जूल पर केजी केल्विन, इट मीन्स व्हॉट? इट मीन्स दॅट सबस्टेन्स, इफ आय वॉन्ट टू इनक्रीज उसके 1 केजी का टेम्परेचर बाय 1 केल्विन, 1 केजी को 1 केल्विन से टेम्परेचर इंक्रीज करना है, आई नीड टू गिव 300 जूल ऑफ एनर्जी. दैट इज द स्पेसिफिक हीट ऑफ दैट सब्सटेंस. स्पेसिफिक म्हणजे पर्टिक्युलर तेवढीच एनर्जी लागते. अँड एव्हरी मटेरियल हॅज गॉट डिफरंट डिफरंट स्पेसिफिक हीट के व्हॅल्यूज, मे बी टेबल मध्ये दिला असेल, विच वी डोंट हॅव टू लर्न. ठीक आहे, स्पेसिफिक हीटच्या व्हॅल्यूज लर्न करायचे नसतात. मी तुम्हाला जस्ट इथं टेबल आहे सांगतो काय टेबल आहे. स्टील साठी 120 आहे, स्टील साठी 120 आहे. सगळ्यात जास्त वॉटर साठी आहे 4200. एक्झॅक्ट व्हॅल्यू आहे 4186, 4186 मॅक्सिमम फॉर वॉटर. त्यानंतर सेकंड इज इथेनॉल, C2H5OH, हा ना, इथेनॉल, सॉरी इथेनॉल बरोबर, C2H5OH. इथेनॉल साठी आहे 2500, म्हणजे अल्कोहोल गरम करणं डिफिकल्ट आहे रिलेटिव्हली. इथेनॉल नंतर पॅरेफिन ऑइल, पॅरेफिन ऑइल 2130, पॅरेफिन ऑइल साठी 2130 आहे. अल्युमिनियम, ग्लास, कार्बन हे सगळे 500, 700, 800 रेंज मध्ये आहेत. गोल्ड वगैरे 130 फक्त, गोल्ड गरम करणं 130, व्हेरी इझी टू हीट इट, टेम्परेचर पटपट वाढतं गोल्डचं. स्टील तर सगळ्यात कमी, 120, स्टील एकदम फास्ट गरम होतं. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी चा मीनिंग कळालाय का सगळ्यांना? हो सर. राईट डाऊन द डेफिनेशन, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचं डेफिनेशन देऊन घ्या. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ऍज, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ऍज अमाऊंट ऑफ हीट, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड ऍज अमाऊंट ऑफ हीट पर युनिट मास, अमाऊंट ऑफ हीट पर युनिट मास absorb or given out, absorb or given out. By the substance absorbed or given out by the substance to change its temperature by one unit, bracket madhe 1 kelvin और 1 degree Celsius. ब्रैकेट मध्ये 1 केल्विन और 1 degree Celsius. सर रिपीट करता हूं, परत रिपीट करतो. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी इज डिफाइंड एज अमाउंट ऑफ हीट पर युनिट मास एब्सॉर्ब और गिवन आउट बाय द सब्सटेंस. Amount of heat per unit mass absorbed or given out by the substance to change its temperature by unit, to change its temperature by
वन यूनिट सॉरी टू चेंज इट्स टेम्परेचर बाय वन यूनिट इन ब्रैकेट वन डिग्री सेल्सियस और केल्विन. सर एक्सप्लेन कराल का एकदा स्पेसिफिक हीट. स्पेसिफिक हीटचा मीनिंग नाही समजला सर. ऍक्च्युअली मी मिस केलं होतं. ओके मला डाऊट आहे की आपण म्हणतो चेंज इन सेल्सियस. बघा मी परत मीनिंग सांगतो. स्पेसिफिक हीट समजा वॉटरची एवढी असेल 4200 जूल पर डिग्री सेल्सियस पर केजी. याचा मीनिंग असा असतो की एक केजीला एक केजी पाणी घेतलं त्याला एक डिग्री सेल्सियसनी जर गरम करायचं असेल तर किती हीट लागती त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. एक केजी ऑब्जेक्टला एक डिग्रीनी हीट करायचं असेल तर किती एनर्जी द्यावी लागते त्याला स्पेसिफिक हीट म्हणतात. गोल्ड साठी 130 आहे. वॉटर साठी 4200 आहे. ग्लास साठी 700 आहे. त्याचा मीनिंग काय होतोय की जर तुम्ही एक केजी गोल्ड घेतलं एक केजी गोल्ड त्या एक केजी गोल्डला जर काय तुम्ही एका केल्विननी जर काय तुम्हाला त्याचं टेम्परेचर वाढवायचं असेल तर किती एनर्जी द्यावी लागेल गोल्डला 130. मग 1 kg वॉटर घेतलं आणि त्याला 1 kelvin हीट करायचं असेल तेवढीच एनर्जी द्यावी लागेल की 130 नाही वॉटरसाठी वेगळी लागेल 4200 लागेल ग्लाससाठी 700 लागेल. समजतंय का व्हॉट इज मिनिंग ऑफ स्पेसिफिक हीट. 1 kg त्या सबस्टन्सच्या 1 kg एक डिग्री सेल्सियसनी किंवा 1 kelvin वाढवायचं असेल टेम्परेचर हाऊ मच हीट इज रिक्वायर्ड दॅट इज कॉल्ड स्पेसिफिक हीट. येस सर. ठीक आहे. स्पेसिफिक हीट खूप ऑब्विस आहे समज म्हणजे समजायला इझी आहे रे बट फॉर्म्युला वगैरे वापरणं थोडस ट्रिकी वाटू शकतं. स्पेसिफिक हीटचा मीनिंग समजला आहे का सगळ्यांना? येस सर. येस सर. एक सबस्टन्स आहे से केरोसिन ह्या जार मध्ये 5 kg केरोसिन मी घेतलंय 5 kg केरोसिन भरलंय त्याच्यामध्ये आणि त्याचं टेम्परेचर सध्या आहे 10 degree Celsius 10 degree Celsius त्याचं टेम्परेचर. मी सपोज याला गरम करतोय हीट घालून हीट करून मी त्याला 1000 joule एवढी एनर्जी दिली. 1000 joule ऑफ एनर्जी दिल्यावरती हा केरोसिन फक्त 12 degree Celsius पर्यंतच गेला तर त्याची स्पेसिफिक हीट काय असेल? 500 joule. बर कसं कॅल्क्युलेट केलं तुम्ही? 1000 joule दिल्यावरती 2 degree Celsius इन्क्रीज होते बरोबर. मग 500 दिल्यावरती 1 नाही होणार बरोबर? येस सर. अरे पण तुम्ही 5 kg बद्दल बोलताय ना आपण तर 1 kg ला 1 degree नी वाढवायचं असत त्याचं काय करणार तुम्ही? सर मग ते 500 डिवाइडेड बाय 5 करणार. येस 500 ला डिवाइड बाय 5 करावं लागेल. आन्सर येईल 100. येस बघा 5 kg ला 2 degree वाढवलं 1000 joule लागते. मी 5 kg 1 kg घेतला असता तर काय झालं असतं रे? 1 kg घेतला असता मला 1/5 एनर्जी द्यावी लागली असती. 1/5 म्हणजे किती एनर्जी द्यावी लागली असती? 200 joule. आता तो 2 degree वाढला असता पण मला 2 नाही एकानेच वाढवायचं मला ह्याच्या पण अर्धी एनर्जी द्यावी लागेल. सो 100 joule द्यावी लागेल 1 kg ला 1 degree वाढवायला. सो स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला असा बनतो तुम्ही किती हीट देताय 1000 डिवाइडेड बाय त्याचं मास किती आहे त्या सबस्टन्सचं 5 kg आणि तुम्ही किती टेम्परेचर राईज करता 2 degree. सो हे सॉल्व्ह करून आन्सर येतं 100. कळालं का? येस सर. सो द फॉर्म्युला ऑफ स्पेसिफिक हीट इज नॉर्मली रिटन इन दिस वे. डेल्टा क्यू म्हणजे किती हीट दिली डेल्टा म्हणजे चेंज त्याचे हीट किती चेंज झाले किती हीट ऍड केली डिवाइडेड बाय मास ऑफ दॅट सबस्टन्स डिवाइडेड बाय टेम्परेचर चेंज. दिस इज द फॉर्म्युला ऑफ स्पेसिफिक हीट. सो डेफिनेशन लिहून झाल्यावरती लगेच खाली लिहून घ्या. डेफिनेशन नंतर स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला लिहून घ्या. स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला
ईशान चेंज इन सेल्सियस चेंज इन केल्विन सेम आहे सो त्यांचे स्पेसिफिक हीट पण स्पेसिफिक हीटच्या फॉर्म्युल्यामध्ये इथं खाली केल्विन घ्या का डिग्री सेल्सियस घ्या सेमच राहणार येस दोन्ही केसमध्ये स्पेसिफिक हीटची व्हॅल्यू तीच राहणार बिकॉज दे आर चेंजेस डन येस या स्पेसिफिक हीटला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पण म्हणतात काय प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पण म्हणतात ऑल्सो कॉल्ड एज प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कशावर डिपेंड करते स्पेसिफिक हीट स्पेसिफिक हीट फक्त आणि फक्त मटेरियल वर डिपेंड करते वॉटर साठी वेगळी ग्लास साठी वेगळी ऑइल साठी वेगळी केरोसिन साठी वेगळी गोल्ड साठी वेगळी अल्युमिनियम साठी एव्हरी मटेरियल काय इज फिक्स्ड ह्याला प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणतात नोटेशन इज स्मॉल एस इज द नोटेशन सॉलिड्स आणि लिक्विड साठी बद्दल बोलतोय आपण वी आर टॉकिंग अबाउट सॉलिड्स अँड लिक्विड्स गॅसेस मध्ये प्रॉब्लेम आहे सांगतो काय प्रॉब्लेम आहे पण त्याच्या आधी सॉलिड्स आणि लिक्विड्सला अजून एक स्पेसिफिक हीट असते कॉल्ड इज मोलर स्पेसिफिक हीट मोलर स्पेसिफिक हीट मध्ये थोडाच चेंज आहे एवढाच फरक आहे की आपण ज्यावेळेस प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट बोललो त्यावेळेस आपण काय केलं 1 kg ऑफ वॉटरला 1 degree वाढवलं सो फॉर्म्युला असा बनला क्यू अपॉन मास आणि डेल्टा थीटा 1 kg वॉटरला 1 degree वाढवायला किती हीट लागते त्याला स्पेसिफिक हीट म्हणलो प्रिन्सिपल मोलर स्पेसिफिक हीट मध्ये एवढाच फरक आहे इन्स्टेड ऑफ 1 kg आपल्याला माहिती आहे मोलर म्हणजे किलोग्रॅमच्या ऐवजी आपण मोल घेणार आहे सो एका मोलला 1 degree वाढवायला किती एनर्जी लागते त्याला मोलर स्पेसिफिक हीट म्हणतात सो मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मध्ये काहीच फरक नाहीये एक फक्त पर युनिट मास वाला आहे तो पर मोल वाला आहे पर मोल वाला का वापरतोय आपण काय गरज आहे तर काही लिक्विड केमिस्ट्री मध्ये तुम्ही नॉर्मली लिक्विड्सला मेजर करताना मोल्स मध्ये पण मेजर कराल 10 moles ऑफ लिक्विड 20 moles ऑफ लिक्विड 30 moles मोल्स मध्ये मोजतो तर त्यावेळेस मोलर स्पेसिफिक हीट कामात येते त्याचं नोटेशन आहे सी कॅपिटल सी आणि त्याचा फॉर्म्युला असा येतो डेल्टा क्यू अपॉन एन डेल्टा थीटा किंवा एन डेल्टा बरोबर ना एमच्या ऐवजी एन आला एन काय आहे नंबर ऑफ मोल्स बाकी सगळं सेम डेफिनेशन सेमच राहील फक्त पर युनिट मासच्या ऐवजी काय येईल पर मोल येईल समजतंय का डिफरन्स येस गाईज मोलर स्पेसिफिक हीट चं डेफिनेशन सेम कॉपी पेस्ट करायचं वरचं डेफिनेशन फक्त पर युनिट मासच्या ऐवजी पर मोल येईल हाच डिफरन्स आहे मोलर स्पेसिफिक हीट खूप जास्त फेमस नाहीये सॉलिड लिक्विड मध्ये तर आपण वापरणारच नाही मोलर स्पेसिफिक हीट सगळ्यात जास्त आपण गॅस मध्ये वापरणार सो गॅस मध्ये जास्त उपयोग होणार आहे गॅस मध्ये आपण प्रिन्सिपल नाही वापरत कधीच गॅस मध्ये आपण ही प्रिन्सिपल वाली नाही वापरत प्रिन्सिपल वाली कधी पण कुठे वापरतो सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये गॅस मध्ये मात्र आपण मोलर स्पेसिफिक हीट जास्त करून वापरणार कारण की गॅस नॉर्मली मोल्स मध्ये मोजलं जातं गॅस कोणी किलोग्राम मध्ये मोजत नाही 5 kg गॅस 10 kg गॅस नाही मोल्स मध्ये मोजतो आपण 10 moles ऑफ गॅस असं सो तिथे मोलर स्पेसिफिक हीट गॅशियस स्पेसिफिक हीट जेव्हा आपण शिकू त्यात आपण हा वापरूया मोलर स्पेसिफिक हीट इन गॅसेस वेदर द मीनिंग इज क्लिअर येस ठीक आता ठीक आहे दोन स्पेसिफिक हीट आपण शिकलोय या दोन स्पेसिफिक हीट मध्ये काही रिलेशन आहे का बघूयात रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलर स्पेसिफिक हीट काय असेल का रिलेशन बघूयात तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला काय सांगितलं मी
आणि मोलर स्पेसिफिक हीटचं फॉर्म्युला काय सांगितलं? बरोबर का? येस येस. सो आता या दोघांमध्ये काय रिलेशन असेल बघूयात, प्रयत्न करून काही येत आहे का? सपोज आपल्याला ह्या दोघांमध्ये रिलेशन काढायचं असेल तर हे दोन तर सेम आहे ना. सो कॅन आय राईट इट इन दिस वे, एम इंटू एस काय, डेल्टा थीटा, डेल्टा क्यू अपॉन डेल्टा टी इज इक्वल टू एन इंटू सी. बरोबर आहे का? येस. सगळ्यांना माहिती आहे काय केलं मी. हा जो प्रकार आहे हा दोन्हीकडे सेम आहे ना. सो हे मल्टीप्लाय केलं एम इंटू एस, एन इंटू सी इक्वल इक्वल आहे. आता एन म्हणजे काय आहे रे? नंबर ऑफ मोल्स. एम म्हणजे काय आहे? मास ऑफ सबस्टन्स. जे काही लिक्विड असेल सॉलिड असेल ते नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स आहे. नंबर ऑफ मोल्सचा फॉर्म्युला तुम्हाला सांगा, केमिस्ट्री मध्ये काय सांगितलं सर? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू गिवन मास अपॉन मोलर मास. क्या बात है, मास ऑफ सबस्टन्स अपॉन मोलर मास ऑफ सबस्टन्स. मोलर मास ऑफ सबस्टन्सला मी एम नॉट असा नोटेशन वापरतोय. एम नॉट, एम नॉट म्हणजे मोलर मास, एम म्हणजे गिवन मास. हा पण तर गिवन मास होता. सो एम एम कॅन्सल झाला. सो स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट कशी काउंट करता येते, कशी कॅल्क्युलेट करता येते? मोलर स्पेसिफिक हीटला फक्त मॉलिक्युलर मासनी डिवाइड करून टाकायचं बास. इफ यू डिवाइड प्रिन्सिपल मोलर स्पेसिफिक हीट बाय इट्स मॉलिक्युलर वेट, इट कन्वर्ट्स टू प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. हे रिलेशन झालं त्यांच्यामधलं. समजलं का रिलेशन? येस सर. दिस इज द रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलर. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट. काही डाऊट आहे का कोणाला? लिहून घ्या एवढं क्विकली. रिलेशन बिटवीन प्रिन्सिपल अँड मोलर स्पेसिफिक हीट समजलं का? काय केलं मी, फॉर्म्युले लिहिले, सेम सेम गोष्टींना कम्पेअर केलं. एम एस एन सी, एम एन मास, मोलर मास, सॉरी मास नंबर ऑफ मोल्स. नंबर ऑफ मोल्स इज मास अपॉन मोलर मास. मास मास गेला, मोलर मास राहिला. डन सर, एकच मिनिट. ओके. सर इथे क्यू काय डिनोट करतो? डेल्टा क्यू म्हणजे हीट किती दिली आपण त्या सबस्टन्सला, किंवा हीट किती रिलीज केली त्या सबस्टन्स. बेसिकली हीट किती एक्सचेंज झाली म्हणजे ते जूल ना, जूल मध्ये असते. हा बरोबर. डन
यस सर यस बघा तुम्हाला सॉलिड्स आणि लिक्विड्स गॅसेस नाव द्या सॉलिड्स आणि लिक्विड्स च्या स्पेसिफिक हिट्स बद्दल आयडिया आलाय का स्पेसिफिक हिट सॉलिड्स आणि लिक्विड्स मध्ये काय मिनिंग असतो स्पेसिफिक हिटचा किती हीट द्यावी लागती एक किलोला एका डिग्रीने वाढवायला त्याला स्पेसिफिक हिट म्हणतो आपण मग ते दोन प्रकारचे असतात प्रिन्सिपल असते आणि एक मोलर असते तर प्रिन्सिपल स्पेसिफिक हिटचा हा फॉर्म्युला आहे किती हीट दिली अपॉन त्याचा मास अपॉन टेम्परेचर चेंज तुम्हाला त्याला त्याच्यातनं मिळेल किती स्पेसिफिक हिट कधी कधी हे दिलेलं असतं हे विचारलेलं असतं काही पण कसं पण प्रश्न बनू शकतो आणि प्रिन्सिपल स्पेसिफिकेट आणि मोलर स्पेसिफिकेट मधला काय डिफरन्स हा पण कळा लागा मोलर स्पेसिफिकेट मध्ये फक्त नंबर ऑफ मोल्स घेतो आपण हाच एक डिफरन्स आहे जस्ट वी टेक नंबर ऑफ मोल्स इन्स्टेड ऑफ मास आणि या दोघांमध्ये काय रिलेशन आहे हे पण समजलंय का तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का स्वतःहून आता मी क्वेश्चन दिल्यावरती यावरती बेस्ड येस येस चलो लेट्स ट्राय एक क्वेश्चन नंबर वन फर्स्ट क्वेश्चन if temperature of 4 kg of material of specific heat capacity if 4 kg of material of specific heat capacity 300 joule per kg degree celsius 300 degree specific heat ahe mass dila ahe rises from 20 degree celsius to 30 degree celsius tyacha temperature 20 to 30 hot asel then calculate heat received mhanje tya substance ne kiti heat dili apan ki tyacha temperature evda vadla कॅल्क्युलेट हीट रिसीव म्हणजे बेसिकली डेल्टा क्यू विचारलं आपलं फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे सांगा आन्सर काय येते सर ते 300 पर केजी जूल नंतर काय लिहिलं जूल पर केजी डिग्री सेल्सिअस त्याच्या पुढं rises from 20 to 30 degree celsius temperature of 4 kg of material of specific heat 300 joule per kg kelvin rises from 20 degree celsius to 30 degree celsius calculate heat received व्हेरी गुड आधीपासून सांगतो आदित्य अथर्व रुचिता ईशान वैष्णवी आणि प्राची बरोबर आन्सर प्रीतम 1-0 कमी येतो व्हेरी गुड योशिता करेक्ट युनिट पण द्या करेक्ट प्रीतम आदित्य पाटील करेक्ट बेसिकली एस चा फॉर्म्युला असा आहे हा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला नीट नीट शांतनू कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक नका करू एस दिलाय 300 आणि डेल्टा क्यू विचारलाय एम आणि डेल्टा थीटा माहिती आहे मास आहे 4 आणि टेम्परेचर किती वाढतंय 20 ते 30 होतं म्हणजे किती वाढतंय 10 वाढतंय सो 4 × 10 = 40 40 इकडे गेला 300 × 40 राहील ना देअरफोर डेल्टा क्यू किती येईल 300 × 40 = 12,000 जूल समजलं सगळ्यांना करेक्ट अंजली शांतनू येस इज इट क्लिअर येस सर एक क्वेश्चन अजून घ्या क्वेश्चन टू
सपोज हे वॉटर आहे, आता सध्या रूम टेम्परेचरला आहे, आपल्याला ह्याला करायचे बॉईल, म्हणजे त्याला बॉइलिंग पॉइंट पर्यंत घेऊन जायचं. हे वॉटर आहे 5 किलोग्रॅम आणि याची स्पेसिफिक हीट जी आहे ना ती तुम्हाला माहिती आहे 4200 जूल पर केजी डिग्री सेल्सिअस आहे, हे माहिती आहे आपल्याला. पण याला कॅलरी मध्ये पण लिहिता येतं, कॅलरी मध्ये, आणि कॅलरी मध्ये तो येतो असा 1000 कॅलरी पर केजी पर डिग्री सेल्सिअस. सो तुम्हाला यावेळेस स्पेसिफिक हीट कॅलरी मध्ये दिली आहे आणि तुम्हाला हीट पण कॅलरी मध्ये काढायची. किती हीट लागेल सांगा बरं मला, 5 किलोला 27 पासून बॉइलिंग पॉइंट पर्यंत नेण्यासाठी किती हीट लागेल, कॅलरी मध्ये उत्तर पाहिजे मला. असं लिहू शकतो का मी फॉर्म्युला, एम आणि डेल्टा थीटा पलीकडे ढकलला, क्यू इज इक्वल टू एम एस डेल्टा थीटा, सबस्टिट्यूट द व्हॅल्यूज नाउ. करेक्ट. ईशान, रुचिता, अथर्व, श्रेया, शिवराज चुकता आंसर, आदित्य करेक्ट आंसर, ओम बरोबर आंसर. मास आहे 5 किलो, स्पेसिफिक हीट आहे 1000. आता हे कॅलरी पर केजी दिलं ना, इथे पण केजी आहे, सो हा केजी आणि हा केजी कॅन्सल होणार ना, सो काही प्रॉब्लेम नाही, केजी केजी इज फाईन. आणि किती टेम्परेचर वाढवलंय, 27 to 100 म्हणजे 73 वाढवलं. सो 73 × 5 करा पाहिजे, 17 × 5 केला, 7 × 5 = 35, 350 आणि 15 = 365 होईल. इंटू 1000 म्हणजे 3 झिरो लावून टाकायला, युनिट इज कॅलरी. 365,000 कॅलरी इज द अमाऊंट ऑफ हीट दॅट नीड टू बी गिव्हन टू दिस वॉटर. त्या पाण्याला एवढी हीट दिल्यावरती तो बॉइलिंग पॉइंट पर्यंत पोहोचेल, त्याच्या पुढे काय होईल तो वेगळा विषय आहे. समजलं का? हेच जर काही जूल मध्ये विचारलं असतं तर मी स्पेसिफिक हीटला जूल वाली घेतली असती, 4200 वाली. सो ती अजून जास्त येईल, जूल मध्ये जास्त येईल, कॅलरी मोठं युनिट आहे. येस, सगळ्यांना समजते का स्पेसिफिक हीटचा मिनिंग? एक मोलर स्पेसिफिक हीट वाला क्वेश्चन पण सॉल्व करूया, ठीक आहे? मोलर स्पेसिफिक हीट वाला क्वेश्चन सॉल्व करूया. मोलर स्पेसिफिक हीट ऑफ सबस्टन्स इज 20 joule per mole Kelvin. 20 joule per mole Kelvin, ठीक है? ते सबस्टन्स क्या है, ते सबस्टन्स वॉटर घेऊ आपण. जस्ट रैंडम है एग्जाम्पल, कि वॉटर नको घ्यायला, आपण काय घेतलं पाहिजे, लिक्विड. एखादं तुम्हाला माहिती असणारा कोणता आहे का लिक्विड? नाही, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला माहित नाही. इथेनॉल. इथेनॉल, हा त्याचा फॉर्म्युला आहे इथेनॉल. सो असा प्रश्न आहे की 20 joule per mole Kelvin त्याची स्पेसिफिक हीट आहे, स्पेसिफिक हीट कोणती आहे, मोलर स्पेसिफिक हीट आहे, ठीक आहे? क्वेश्चन असं विचारलंय की जर इफ फाइव हंड्रेड जूल ऑफ एनर्जी इज गिवन हीट एनर्जी, 500 joule of heat energy is given
to 460 gram of ethanol. Find temperature change. Temperature change find करा. हाँ थोड़ा tricky है. 500 joule of energy is given to 460 gram of ethanol. नहीं. चुकते आदित्य बरोबर, अथर्व बरोबर, ईशान एकदा नीट कैलक्युलेट कर. ईशान बरोबर, रुचिता युनिट बरोबर है, आता बाकी युनिट टाका रे. ईशान बरोबर है युनिट. अशिती चुकता है, रुचिता मगाशी, आदित्य पाटिल रॉन्ग आंसर. बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे हेच आहे की कॅन यू फाइंड नंबर ऑफ मोल्स, बिकॉज शेवटी जाऊन काय आहे की मोलर स्पेसिफिकेट आणि त्याच्या फॉर्म्युल्यात नंबर ऑफ मोल्स येतातच. नंबर ऑफ मोल्स काढता येतात का तुम्हाला? बरोबर. सॉरी सर, श्रेया आणि डायरेक्टली व्हॅल्यू घेतली ना, मोल्स काढले नाही, डायरेक्ट व्हॅल्यू. बरोबर. कोण सांगेल नंबर ऑफ मोल्स किती आहेत? 10 सर. 10 कसं काय काढलं? मास 460 ग्रॅम आणि मॉलिक्युलर मास इथेनॉलचा 46 ग्रॅम. बरोबर का? आणखी कार्बन 12 2 24 प्लस हायड्रोजन 5 आणि 1 6 प्लस ऑक्सिजन 16. सो हे झालं 30 + 10 = 46. ग्रॅम मध्येच घ्यायचं असतं मॉलिक्युलर वेट. सो ग्रॅम ग्रॅम कॅन्सल झाला, 46 10 झाला. चला नंबर ऑफ मोल्स मिळाले, एन मिळाले. सी इज इक्वल टू डेल्टा थीटा अपॉन एन डेल्टा टी. आपल्याला डेल्टा टी विचारलाय, सो डेल्टा टी लेफ्टला येईल, सी खाली जाईल. सो डेल्टा क्यू किती आहे? किती हीट दिली आहे? 500 जूल हीट दिली आहे. डिवाइडेड बाय किती नंबर ऑफ मोल्स आहे? 10. किती आहे त्याची स्पेसिफिक हीट, मोलर स्पेसिफिक हीट किती आहे? 20. 10 × 20 = 200. 500/200 = 5/2. दॅट इज 2.5 डिग्री सेल्सिअस घ्या का केल्विन घ्या, फरक नाही पडत. दोन्ही पण चेंजेस आहेत, डिग्री सेल्सिअस पण करेक्ट आहे, केल्विन पण करेक्ट आहे, सिन्स इट इज अ चेंज. समजलं का सगळ्यांना? येस 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 सर. सो आय होप मुलर स्पेसिफिक हीट, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट वरचे दोन्ही जे फॉर्म्युले आणि त्याच्यावरची बेस न्यूमेरिकल जर आले या लेवलचे तुम्हाला जमतील. ठीक आहे, अजून आपण पुढे जाऊन बघूच की ज्यावेळेस लिक्विड मिक्स करणार वगैरे टेम्परेचर कसे काढायचे, तो पुढचा भाग आहे. कॅलरीमेट्रीचा ऍक्च्युअल कॅलरीमेट्री युज करू त्यावेळेस. आता सध्या तुम्हाला बेसिक डेफिनेशन समजले आहेत का मोलर स्पेसिफिक हिटचं आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हिट? यस सर.
आता बघा गॅस साठी काय प्रॉब्लेम आहे. गॅस साठी आपण मोलर स्पेसिफिक किंवा प्रिन्सिपल स्पेसिफिक डायरेक्टली डिफाईन का नाही करू शकत, त्याला वेगळं डिफाईन का करावं. कारण की तीन स्टेट्स ऑफ मॅटर आपण नॉर्मली स्टडी करतो, तर त्यामध्ये सॉलिड आणि लिक्विड जे असतात ना, सॉलिड अँड लिक्विड जे असतात ना, ते असे असतात सॉलिड अँड लिक्विड की त्यांना जर आपण हीट दिली ना, तर काय मी त्यांना हीट दिली, हीट गिवन, गरम केलं त्यांना, तर ते त्याच्यात ना 99.9% म्हणजे असं समजा, व्हॅल्यूला सिरियसली घेऊ नका, फिलिंग समजून घ्या, 99.9% म्हणजे मेजॉरिटी ऑफ इट्स पोर्शन ते पूर्णपणे कशात वापरतात, टेम्परेचर वाढवण्यासाठी. आणि एक छोटासा पार्ट, व्हेरी व्हेरी स्मॉल पार्ट कशाला वापरतात, ते त्यांच्या थर्मल एक्सपान्शनसाठी, म्हणजे स्वतः एक्सपांड होण्यासाठी खूप कमी पोर्शन वापरतात. सो त्यामुळे जी काही हीट देतोय ती लगेच टेम्परेचर चेंज साठी दिसते, आणि आपण स्पेसिफिक हीटच्या फॉर्म्युलामध्ये तेच तर वापरतो, किती हीट दिली अपॉन किती टेम्परेचर चेंज झालं 1 kg. सो टेम्परेचर चेंज लगेच होत असतं म्हणून दिसत असते. गॅसमध्ये असं नाही, गॅसमध्ये गॅसला हीट दिली ना, गॅसमध्ये हीट दिली तर ती हीट पूर्णपणे 100% टेम्परेचर वाढवण्यासाठी वापरू शकतो, वापरली जाऊ शकते, आणि एक्सपान्शनला काहीच वापरली जाणार नाही असं पण होऊ शकतं. किंवा 100 to 100 एक्सपान्शनला वापरली जाईल आणि टेम्परेचर चेंजच होणार नाही असं पण होऊ शकतं. बेसिकली काही पण होऊ शकतं गॅसमध्ये. 100 दिल्यावरती 100-0, 99-1, 98-2, 50-50, 40-60, 30-70, 10-90 किंवा 0-100, एनिथिंग इज पॉसिबल. अँड दॅट डिपेंड्स की एक्झॅक्टली काय होणार आहे, दॅट डिपेंड्स ऑन दी कंडिशन. आपण काय कंडिशनच्या अंडर हीट देतोय, कोणत्या कंडिशनच्या अंडर हीट देतोय, आपण कॉन्स्टंट प्रेशरला हीट देतोय, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट देतोय, कॉन्स्टंट टेम्परेचरला हीट देतोय, कुठे हीट देतोय. इथे तसं काही नाही, कुठल्या कंडिशनला नुसती हीट देतो आपण डायरेक्टली हीट, इथे तसं नाही. इथे कंडिशन सेट करायला लागतं, कॉन्स्टंट प्रेशरला हीट दिली तर त्याची स्पेसिफिकिटी वेगळी असेल, कारण की वेगळी हीट ना. कॉन्स्टंट प्रेशरला मी हीट दिली समजा, तर 100 मधली मेबी 70-30 रेशोने तो स्प्लिट करेल, सो एवढीच हीट आपल्याला टेम्परेचरमध्ये कामात येईल. दिसताना 100 देतोय आपण, बट एवढीच यूज होतीये स्पेसिफिक हीटच्या फॉर्म्युलामध्ये. देताना एवढीच दिली आहे, बट टेम्परेचर ह्याच्यामुळेच वाढतोय. मी समजा कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट दिली, कॉन्स्टंट व्हॉल्यूमला दिल्यावरती एक्सपान्शन होणारच नाहीये, 100 to 100 वापरली जाईल. मग ते वेगवेगळ्या केसेस आहेत ना. सो गॅसमध्ये एवढी इझी नाही आहे लाईफ जेवढं सॉलिड लिक्विड मध्ये. सॉलिड लिक्विड मध्ये आपण कधीच टेन्शन नाही घेतलं की हीट दिली की नक्की काय होतंय. एक्सपान्शन होतं माहिती आपल्याला, पण ते खूप छोटं असतं. कालच बघितलं आपण थर्मल एक्सपान्शन, अल्फा बीटा गामा, व्हेरी व्हेरी लेस. सो ते नेग्लिजिबल पार्ट आहे. मेजॉरिटी ऑफ हीट वापरली जाते टेम्परेचर राईज करण्यासाठी. देअरफॉर डिफाइनिंग स्पेसिफिक हीट्स आर इझी, बिकॉज व्हेन एव्हर यू गिव्ह सॉलिड अँड लिक्विड हीट इट्स टेम्परेचर इज गोइंग टू इन्क्रीज, दॅट इज फिक्स्ड. गॅसमध्ये असं नाही आहे. टेम्परेचर कधी कधी जास्त पण इन्क्रीज होऊ शकतं, कमी पण होऊ शकतं, डिपेंडिंग ऑन द प्रोसेस, डिपेंडिंग ऑन द कंडिशन दॅट वी आर सेटिंग. कळालं का फरक, वाय डू वी हॅव टू डिफाईन टू डिफरंट स्पेसिफिक हीट्स? येस येस सर येस सर. ठीक. सो स्पेसिफिक हीट्स गॅस आणि सॉलिड्स लिक्विड साठी वेगळ्या काय हे तुम्हाला कळालं. तर त्यामुळे गॅसमध्ये मी तुम्हाला सांगितलं देर आर इन्फायनाईट पॉसिबिलिटीज. 100 joule दिली तर टेम्परेचर वाढवण्यासाठी 100 to 100 वापरली जाईल तर इथे 0 जाईल. इथे 99 झाली तर 1 जाईल. इथे 98 झाली तर 2 जाईल. किती पॉसिबिलिटीज झाल्या मग इथे? इथे इन्फायनाईट पॉसिबिलिटीज. इथे मी 100 दिली तर 0 दिली. इथे 99 to 1, 98 to 2, 97 to 3 असं करत करत देर आर इन्फायनाईट पॉसिबिलिटीज. पण त्यामध्ये आपण काही सर्टन स्टँडर्ड केसेसच्या स्पेसिफिकिटी लक्षात ठेवणार. आपण दोन स्टँडर्ड स्पेसिफिकिट लक्षात ठेवणार आहे. गॅसला तुम्ही हीट देताना जर कॉन्स्टंट व्हॉल्यूम मेंटेन केला तर त्याचे स्पेसिफिकिट काय असेल ती आपल्यासाठी खूप महत्वाची राहणार आहे. ती स्टँडर्ड लक्षात ठेवायची आपलं व्हॅल्यू. आणि सेकंड आहे कॉन्स्टंट प्रेशर. तुम्ही म्हणाल सर कॉन्स्टंट टेम्परेचर का नाही घेत? अरे कॉन्स्टंट टेम्परेचरला जर काही तुम्ही गॅसला हीट देत असाल, कॉन्स्टंट टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर चेंजच होणार नाही, तुम्हाला हीटच देत बसावं लागेल आयुष्यभर. कॉन्स्टंट टेम्परेचरला स्पेसिफिकिटी इन्फिनिटी होऊन जाईल त्याची. सो टेम्परेचर तर चेंज झालं पाहिजे ना डेफिनेशन वाईज. कॉन्स्टंट टेम्परेचरला हीट देण्यात पॉईंटच नाहीये, कारण की डेफिनेशन ऑफ स्पेसिफिक हीट तेच म्हणते की एका डिग्रीने वाढवायला किती हीट लागते. इथे हीटच चेंज, टेम्परेचरच बदलत नाहीये. देअरफोर दोनच
इथे आपण स्टँडर्ड कन्सिडरेशन घेतो, कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर. कळालं का? यस सर. कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट व्हॉल्यूम, दॅट्स इट. दोनच कंडिशनला डिफाईन करतो, कॉन्स्टंट टेम्परेचरला नाही करायचं. कॉन्स्टंट टेम्परेचरला करू पण शकत नाही, मिनिंगच राहत नाही काही. सो गॅसमध्ये आपण असं डिफाईन करतो, मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. त्याचं नोटेशन असतं सी व्ही. ऑब्व्हियसली सी स्टँड फॉर मोलर स्पेसिफिक हीट, छोटा व्ही आलेला आहे कॉन्स्टंट व्हॉल्यूम कंडिशनला. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, हे दोन स्पेसिफिक हीट असतात गॅसमध्ये. कॉन्स्टंट प्रेशर, मोलर स्पेसिफिक हीट म्हणल्यावर ते सी येणार आहे, छोटा पी येणार आहे. काय असेल रे डेफिनेशन? काय फरक काहीच नसणार आहे. ऑब्व्हियसली कसा असेल फरक? डेफिनेशन तर तेच आहे ना. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ वन मोल ऑफ सबस्टन्स बाय 1 degree Celsius. समजलं का? फक्त इथे लिहायचं ब्रॅकेटमध्ये ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इथे काय लिहिणार ब्रॅकेटमध्ये? ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हे सीपी आणि सीबी म्हणतो पण त्यांच्यामध्ये प्रिन्सिपल पण असतात काय? असं नाही की प्रिन्सिपल नसतात. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट काय असेल? प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. नोटेशन काय असेल? एस व्ही. काय असेल त्याचा फॉर्म्युला? क्यू अपॉन एम डेल्टा थीटा. इथे काय लिहावं लागेल? कॉन्स्टंट व्ही. बरोबर का? आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय असेल? कॉन्स्टंट प्रेशर काय असेल? एस पी. काय असेल नोटेशन फॉर्म्युला? क्यू अपॉन एम डेल्टा थीटा कॉन्स्टंट पी. हे सगळे तुम्हाला गोष्टी कळतात का? क्यूला डेल्टा लागत नाही का? लागतो, डेल्टा लागतो, मी चुकून विसरलो. डेल्टा म्हणजे चेंज ना, किती हीट दिली तो विसरलो मी. समजतंय का रे? येस येस सर. मोलर स्पेसिफिक हीट मी आधी मोलर का लिहिलं माहिती? गॅसला, कारण की गॅसमध्ये हे जास्त फेमस आहे. गॅसमध्ये आपण प्रिन्सिपल नाही वापरणार, सॉलिड लिक्विडमध्ये प्रिन्सिपल वापरणार आहे, गॅसमध्ये आपण मोलर वापरणार. सो दीज आर मोलर स्पेसिफिक हीट्स. मोलर स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम कॉन्स्टंट प्रेशर. हे लिहून घ्या एवढं. चला डेफिनेशन एक्झॅक्टली सेम राहणार आहे का? फक्त फरक इथेच एवढाच राहील की ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऍड करावं लागेल, इथे ऍट कॉन्स्टंट प्रेशर ऍड करावं लागेल. एवढाच फरक राहील. गॅससाठी दोन स्पेसिफिक हीट का दिल्या आहेत? गॅससाठी स्पेसिफिक हीट वेगळे का दिले आहेत? कारण की गॅसमध्ये हीट दिल्यावरती कुठे किती यूज होईल याची काय गॅरंटी नाही, त्यामुळे वेगवेगळ्या कंडिशन्सला स्पेसिफिक हीट आपण डिफाईन करतो गॅससाठी. झालं का रे लिहून? डन? यस सर. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमध्ये जे काही पॉइंट कव्हर केले आहेत ते सगळ्यांना समजलेत का रे? स्पेसिफिक हीट म्हणजे काय? दोन प्रकारचे असतात,
एक असतो प्रिन्सिपल, एक असतो मोलर. लिक्विड सॉलिड साठी वेगळा, गॅसेस साठी वेगळा. आधीपासून जे काही कव्हर केले तर बघून घेऊ सगळ्या स्लाइड्स. ठीक आहे, स्पेसिफिक हीट फॉर सॉलिड्स अँड लिक्विड्स. तुम्हाला मीनिंग सांगितलं, कुठलाही स्पेसिफिक हीट नंबर दिला असेल, समजा पॅराफिनची एवढी आहे, त्याचा मीनिंग एवढी एनर्जी लागते एक किलोला एक डिग्री वाढवायला. मग ही स्पेसिफिक हीटला आपण प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणलो. आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मध्ये पर युनिट मास असतं. कधी कधी काही सबस्टन्सेसचे मोल्स मोजले जातात, प्रेफरेबली मोल्स मोजले जातात मासच्या ऐवजी, तर त्या केसमध्ये मोलर स्पेसिफिक हीट म्हणावं लागतं. मोलर स्पेसिफिक हीट आणि प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट मध्ये हे रिलेशन आहे. मोलरला मासने डिवाइड केले की स्पेसिफिक बनतो, मोलरला मासने डिवाइड केले की स्पेसिफिक बनतो, प्रिन्सिपल बनतो, सॉरी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट बनतो. सॉलिड्स लिक्विड साठी झालं, हे काही एक्झाम्पल्स बघितलं. गॅस साठी प्रॉब्लेम असा आहे की गॅस साठी टेम्परेचर, हीट दिल्यावरती किती टेम्परेचर आणि किती एक्सपान्शनचं काही गॅरंटी नाही आहे, त्यामुळे वेगवेगळ्या कंडिशन्सला स्पेसिफिक हीट डिफाईन करतात. आणि ते दोन कंडिशन्स आहेत, कॉन्स्टंट व्हॉल्यूम आणि कॉन्स्टंट प्रेशर. कॉन्स्टंट टेम्परेचर घेऊन चालणार नाही, त्याला मिनिंग नाही राहणार. सो स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, मोलर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर, सेम डेफिनेशन आहे. फक्त इथे ॲट कंडिशन कॉन्स्टंट व्हॉल्यूम लावायचं, इथे ॲट कॉन्स्टंट प्रेशर लावायचं. आणि ते झाले प्रिन्सिपल. क्लिअर आहे का सगळे पॉइंट? येस सर. ठीक आहे, सो आपण उद्या कंटिन्यू करू ह्याचा पुढचा भाग, कॅलरीमेट्रीचा पुढचा भाग उद्या कंटिन्यू करू. इथपर्यंत जे काही झालंय तुम्ही रिवाईज करा, थोडंसं डिफिकल्ट आहे. काय हे तुम्ही जर का नाही रिवाईज केलं, एक 6-7 दिवस जाऊ द्या, तुम्ही सगळं विसरून जाणार आहे. सो रिव्हिजन इज इम्पॉर्टंट, कीप ऑन रिवाइजिंग दीज थिंग्स. ओके, चलो लेट्स एंड दिस सेशन गाईज. बाय बाय. बाय सर. यस थँक्यू सर. Yes, Sarthak.